राज्यात अधिक काळ लॉकडाऊन ठेवता येणार नाही हे खरं असलं तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या अनलॉक मधील संभ्रमावस्था दूर करावी अशी मागणी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अनलॉक 2 मध्ये चालू आहे, अनलॉक 3 मध्ये चालू आहे, त्याची एक घोषणा केली आहे. त्याच्यामध्ये देखील खूप कन्फ्युजन आहे. मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की नेमकं अनलॉक आपण काय करतो आहे आणि काय करत नाही आहे हे अतिशय स्पष्टपणे जनतेला समजलं पाहिजे. आणि सगळ्या गोष्टीचा स्थानिक प्रशासनावर आपण टाकल्या तर त्यातनं आपली स्ट्रॅटेजी जी आहे ती योग्य प्रकारे आपल्याला पार पाडता येणार नाही. आणि म्हणून अनलॉक करणं हे तर योग्यच आहे, अनलॉक करावंच लागेल. फार काळ लॉकमध्ये ठेवता येणार नाहीत गोष्टी, पण त्याची स्पष्टताही जर जनतेला आली तर त्यातनं एक त्याचा फायदा निश्चितपणे होईल.